पाहणी करायला आला होता, काय सांगाल? फारच वाईट वाटतंय. गेले वर्ष दीड वर्ष अनेक ठिकाणच्या असं बातम्या यायच्या की झाडांना मारण्यात येते, केमिकल टाकण्यात येत आहे. आणि म्हणून आज प्रत्यक्ष दौरा केल्यानंतर जे पाहिलं, जे झाडांत पुन्हा लावण्यात आली म्हणजे शिफ्टिंग करण्यात आली ती तर गेलीच, परंतु केमिकल कसं खड्डा करून टाकलं जात आहे तुम्ही बघा. पूर्ण झाड हे अशा प्रकारातील झाडांचा जीवाती खेळणं म्हणजे तुमचा माझा मनुष्याचा जीवाती खेळणं आहेत. मी महापालिका आयुक्तांची स्वतः बोलणार आहेत की संबंध मुंबईत अशी शेकडो हजारो झाड ज्यांनी मारली आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. मी पोलीस कमिशनर आणि म्युन्सिपल कमिशनरशी बोलून पूर्ण मुंबईचं सर्वेक्षण करून या अशा प्रकाराने झाडं मारणारा, मग तो ॲडव्हर्टायझिंग कंपनीचा माणूस असो की कुठला बिल्डर असो, त्यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करायला हवी. परंतु अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत. पोलीस या सगळ्या संदर्भात अज्ञातांविरोधात सध्या तरी तक्रार नोंदवतात, परंतु स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की ही जी मोठमोठी आउटडोर ॲडव्हर्टायझिंग होल्डिंग्स आहेत त्यांचे मालकच या प्रकारचे धंदे हे करत असल्याचं त्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं. आता असे धंदे करणारे ते कोणी असेल? ॲडव्हर्टायझिंग फर्मची लोक असो की बिल्डरची माणसं असो किंवा त्यांना साथ देणारी महापालिकेची काही कर्मचारी असो, या सगळ्यांवर आता इन्व्हेस्टिगेशन होणार. अज्ञात आज लिहिलं आहे, काही दिवसात हे पोलिसांची जबाबदारी आहे महापालिका अधिकाऱ्यांची की ज्ञान त्यांना माहीत आहेत, पण हे ज्ञान आता पेपरावर येणार आणि आता सगळ्यांवर कारवाई होणार.